राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाचं कांदा मार्केट. घोडेगाव येथील प्रसिद्ध कांदा आडतदार भराटे मामा यांच्या आडतीवरील लाईव्ह कांदा लिलाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज घोडेगाव येथे काय बाजारभाव निघत आहेत, आणि आपण त्यानंतर पाहणार आहोत सोलापूर येथे आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी काय आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत सोलापूर तसेच अहमदनगर मार्केट हे बंद असणार आहे तर किती दिवस बंद असणार आहे, का बंद असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा. सुरुवातीला आपण पाहूयात घोडेगाव येथे आज कांद्याला काय बाजारभाव निघालेले आहेत. सोलापूर येथे आज 1000 पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आली होती. सोलापूर येथे आज डबल पत्ती असलेल्या सुपर क्वालिटीच्या कांद्याच्या 1-2 लॉटला 2500 ते 2800 रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघाले. त्याखालोखाल मोठे साईज कांदे 2000 रुपयापासून 2500 रुपये क्विंटलपर्यंत विकले. मीडियम कांदा 1600 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टा 1400 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकला. गोल्टी 1000 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे. तर मित्रांनो उद्या सोलापूर तसेच अहमदनगर मार्केट हे बंद असणार आहे. माथाडी कामगार आणि त्यांचे विविध प्रश्न व मागणीकरिता 1 दिवसाचा बंद हा जाहीर करण्यात आलेला आहे. मित्रांनो त्यामुळे उद्या सोलापूर तसेच अहमदनगर मार्केट हे 1 दिवसासाठी बंद असणार आहे. आणि 1 दिवसीय लाक्षणिक संप या दिवशी माथाडी कामगाराच्या वतीने पुकारण्यात आलेला आहे. तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.